आणि एक ब्रेकिंग बातमी येते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख बोलताय, थेट जातोय पाहण्यासाठी। भाषणामध्ये सांगितलं की 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी दिंडीचं आयोजन केलं होतं आणि त्या दिंडीमध्ये त्यांनी मागणी केली होती 10 वर्षापूर्वी की का सोयाबीनला 6000 रुपये भाव द्या। आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमची देवेंद्र फडणवीसला मागणी आहे की तुम्ही जी मागणी 10 वर्षापूर्वी केली होती आज आम्ही तुम्हाला मागणी करतो की कापसाला 14000 रुपये सरकारने भाव दिला पाहिजे आणि सोयाबीनला 8000 रुपये भाव दिला पाहिजे। तुम्ही 10000 वर्षापूर्वी 6000 रुपये मागत होता, आता 10 वर्षामध्ये भाव वाढले, त्यामुळे तुम्ही आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, त्याच्यामुळे कापसाला सुद्धा भाव मिळाला पाहिजे आणि सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे। आमची बाकी अजून पिके आहेत विदर्भामध्ये किंवा बाहेर, आमच्या गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये धान होतो, त्याला सुद्धा भाव मिळाला पाहिजे, त्याला सुद्धा बोनस मिळाला पाहिजे, असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रासमोर शेतकऱ्यांचे आहे। पण या सरकारचं काही लक्ष याच्या प्रश्नाकडे नाही। आता ते अजित दादाला आतापासूनच का साईडलाईन करतायत हे काही समजत नाही। हां, लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर साईडलाईन का करणार हे सगळ्यांना माहीत आहे, पण ते आतापासूनच का करतात हे आम्हालाही पेचायचं आहे। काय एक्झॅक्टली का त्यांना साईडलाईन करतायत कोणावर? मी पहिले सांगितलं की तुमच्याशी समझौता कोणत्या पद्धतीने करणार नाही, म्हणून तुम्हाला जे काही करायचं ते करा। मी जर समझौता केला असता तर मला जेलमध्ये जायची पळी आली नसती, मी सुद्धा सरकारमध्ये सामील झालो असतो, मंत्री असतो आज। हे जे आमचे जे सहकारी गेले हे काही प्रेमापोटी नाही गेले, हे अनिल देशमुखला जसा त्रास झाला तसा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून सर्व आमचे सहकारी, आमचे जे जुने नेते सगळे तिकडे गेले। त्यांनी सांगितलं कसं कसं ते आले विचारायला, कैसे कैसे कैसी तकलीफ होती करके आमको बता, ते ऐकून ते ऐकूनच गेले तिकडे। काय नाही, मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली, आता मला काय म्हटलं एवढे एकदम घालून पळून जातील म्हणून।